सोनी पैठणी येवला प्रायोजित माय न्यूज प्रस्तुत शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त जागर स्त्री शक्तीचा हा विशेष कार्यक्रम. प्रथम विजेत्या स्पर्धक महिलेस मिळणार सोनी पैठणी, तर अन्य विजेत्या स्पर्धकांना मिळणार आकर्षक बक्षिसे. माय न्यूज प्रस्तुत जागर श्री शक्तीचा शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार सौ शालिनीताई विखे पाटील, तसे शिर्डी येथील आओसाई म्हाळसापती मंदिर खंडोबा देवस्थान यांच्यातर्फे आणि मी नगराध्यक्षा सौ योगिता अभय शेळके पाटील सर्व महिला भाविक भक्तांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते. नमस्कार. सर्वप्रथम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, आपल्या जवळ जे कार्ड दिलेले आहे ते ऐका. 0 ते 9 या अंकापैकी फक्त एकच अंक लिहायचा आहे. पुन्हा एकदा ऐका, ती बाजू कोरी ठेवलेली आहे, फक्त एकच अंक लिहायचा आहे. 0 ते 9 पैकी एकच अंक लिहायचा आहे. तुम्ही 0 लिहू शकतात, 1 लिहू शकतात, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 एकच अंक लिहायचा आहे. पुन्हा कोणी महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या असाल उशिरा, त्यांनाही कार्ड देऊ शकतो आपण. अजूनही जे कार्ड दिलेलं आहे त्याच्या एका बाजून आपलं नाव आणि मोबाईल नंबर लिहायचा आहे, दुसऱ्या बाजूने फक्त 0 ते 9 हा अंक लिहायचा आहे. सविता बहिणींना विनंती करतो, पूर्वी तुमचा आमचा सर्वांचं लाडकं आराध्य दैवत साई बाबांच्या गजरानं या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सद्गुरु साईनाथ महाराज की, जोरात पाहिजे आवाज. पुन्हा एकदा, सद्गुरु साईनाथ महाराज की. मायन्यूज खास माझ्या माता भगिनींसाठी हा कार्यक्रम घेऊन आलेला आहे. खेळाची या ठिकाणी सस्पेन्स वाढणार आहे, अतिशय मनोरंजक या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन होणार आहे. सविता वहिनींचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सविता वहिनी या ठिकाणी यायचंय. आपण पेन जमा केलेले आहेत, कुणीही खाडाखूर करायची नाही, आपल्याला दिलेल्या कार्डवर एकच अंक लिहिलेलं असेल. वहिनी या ठिकाणी आपल्या हातात मी एक चिठ्ठी देतो, त्या कार्डवर पहिला नंबर जो आपण वाचाल तो या ठिकाणी मोठ्याने हे करायचा आहे. झिरो कोणाचा आहे? 0 नंबर कोणाच्या कार्डवर आहे का? वर हात करायचा आहे का? चला नाही. 3 3 या इकडे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. पहिली या ठिकाणी प्रवेश मिळवलेली माझी या ठिकाणी भगिनी आहे. आपलं नाव? नेहा प्रदीप पटेल. नेहा वहिनी खूप खूप स्वागत तुमचं या खेळामध्ये. यानंतर 5 अंक आहे. ताळे होऊन जाऊन द्यात. त्यानंतर 7 आकडा. नंतर 9 आकडा. ताळा होऊन जाऊ द्या सगळ्यांसाठी. पारायण ही संकल्पना शिर्डीत एक निसिम्म साईभक्त, त्याचप्रमाणे माझा एक लहानपणीचा एक मित्र, शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय विजूभाऊ कोते यांचं आगमन झालेलं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. विजू भाऊ साठी जास्त बोललेलं बरं नाही, परंतु एक असा
भाईचं नाव म्हटलं का विजू भाऊंच्या अंगात वेगळीच शक्ती या ठिकाणी येते. विजू भाऊंसाठी पुन्हा एकदा गजर होऊन जाऊ द्या साईबाबांचा. सद्गुरु साईनाथ महाराज की. महाराष्ट्राची लाडकी सुनी पैठणी येवला प्रायोजित जागर श्री शक्तीचा हा विशेष कार्यक्रम माय न्यूज आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांच्या मध्ये एक शक्ती असते, तिला देवीचं रूपही मानलं जातं. समाजात तिचं वेगळं स्थान असतं, तिचा आदर ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हाच प्रामाणिक हेतू आम्ही डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी जागर श्री शक्तीचा या माध्यमातून विविध खेळांचं आयोजन केलेलं आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आम्ही माझ्या माता भगिनींना एका कार्डद्वारे या ठिकाणी प्रवेश दिलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. काही माता भगिनी नाराज झालेल्या असतील, त्यांनी नाराज होण्याचं कारण नाही. ज्यांच्याकडे कार्ड्स असतील त्यांच्यासाठी एक वाईल्ड कार्ड, तर तुमचं नशीब आजमावण्यासाठी तुमच्यासाठी एक प्रकारचा खेळ या ठिकाणी घेणार आहोत. त्या माध्यमातून तुमचा परत प्रवेश राहणार आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात त्यांच्यासाठी. आता खरोखर खेळाची उत्सुकता वाढणार आहे, खेळाला सुरुवात करत आहोत. माझ्या तीनही वहिनी तयार आहेत, त्या वहिनींना मी खेळाचा या ठिकाणी माहिती सांगतो. ज्यावेळेस या ठिकाणी म्युझिक चालू होईल त्यावेळेस पळत यायचं आहे. या बादलीत चेंडू टाकायचा आहे. जी महिला म्युझिक चालू होऊ जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत जास्त चेंडू त्या बादलीत टाकेल ती विजयी घोषित करण्यात येणार आहे. ज्या वेळेस महिला धावतील त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी प्रत्येकाने त्यांना टाळ्या वाजून त्यांना प्रोत्साहित करायचं आहे. मान्य पुन्हा एकदा सद्गुरु साईनाथ महाराज की. या गेमचे तुम्हाला नियम समजले सरांनी, या ठिकाणी तुम्हाला नियम समजून सांगितले. चला मग आपण आपल्या गेमला सुरुवात करूया. गेम सुरू असताना या ठिकाणी म्युझिक चालू असणार आहे आणि ज्या ठिकाणी म्युझिक चालू होईल बंद होईल त्या ठिकाणी बॉल टाकायचे बंद करायचे. चला आपण आपल्या गेमला सुरुवात करूया. टाळ्या वाजवायचे सगळ्यांनी. या ठिकाणी चार बॉल यांनी बकेट मध्ये टाकलेत. नाव सांगायचं येत आहे तुम्ही नेहा. यांच्यासाठी जोरदार टाळ वाजवायचे सगळ्यांनी. या ठिकाणी नाव सांगायचे ललिता शेजो. ललिता शेजो या ताईंनी यांचे आपण बॉल काउंट करणार आहोत. 1 2 3 4 5. जोरदार टाळ्या वाजवायचे यांच्यासाठी. पाच बॉल यांनी बकेट मध्ये टाकले. 2 3 4 यांनी चार बॉल बकेट मध्ये टाकले. टाळ्या वाजवायचे सगळ्यांनी यांच्यासाठी. आपल्या पहिल्या राऊंडच्या विजेत्या आहेत. म्युझिक चालू करायचंय. चेंडू घेऊन यायचंय, डबल चेंडू घ्यायचा नाही हातामध्ये. फोर फाय पाच चेंडू यांनी बकेट मध्ये टाकले. वन टू थ्री फोर 5 6. जोरदार टाळ्या वाजवायचे. सहा चेंडू यांनी बकेट मध्ये टाकले. 1 2 3 4 5 6 इथं टाय झालाय. परत आपण घेऊया. चला सुरू करायचंय आपल्या स्पर्धेला. तुम्ही तयार आहात का?
स्पर्धक खेळासाठी यांच्यासाठी यात किती आहे? पाच आहे. चला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये नाव सांगायचे विजय ऋषाली गायकवाड टाळ्या वाजवायचे यांच्यासाठी जोरदार. हा खेळ खेळत आणि तुम्हाला कसं वाटलं नेमकी? खूप आनंद होत आहे आम्हाला. आणि तुमच्या बालपणीच्या काही भावना जागृत झाल्या का या ठिकाणी? कोणी तर कंटिन्यू नाचत होत इतका आनंद झाले. थोडस माग सर यांच्यासाठी स्पर्धेमध्ये हरलेल्या काही माझ्या माता भगिनी असतील त्यांनी नाराज होण्याचं कारण नाही. जस जसा खेळ वाढत जाणार आहे तसतसा खेळाचा ट्विस्ट पण वाढणार आहे. त्यामुळे काही उशीर आलेल्या भगिनींना सुद्धा या ठिकाणी संधी दिली जाणार आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. जस जसा वेळ वाढेल तसतसा खेळाची रंगतही वाढत जाणार आहे. आता पुढच्या खेळाला आपण सुरुवात करणार आहोत. चला तुमचा थकवा गेलाय की नाही? चला मग आपण परत शर्यत ठेवूया महिलांची, चालेल का? मला असं वाटायला लागलं आपल्याला खेळ आवडलेला नाही, टाळ्या या ठिकाणी ऐकायला मिळत नाही तोपर्यंत खेळाची रंगत वाढणार नाही. खेळाचा दुसरा टप्प्याकडे वळूयात. खेळाचा दुसरा टप्पा असेल लिंबू चमचा. हा खेळ समजून सांगतो जरा. या ठिकाणी ज्या महिला असतील त्यांनी दोन्ही हाताने एक चेंडू तो धरायचा आहे आणि तोंडामध्ये चमचा आणि चमच्यावर लिंबू. त्या ठिकाणून आपल्याला यायचं आहे. जोपर्यंत मुजिक या ठिकाणी चालू राहील तोपर्यंत आपण या ठिकाणी हा जोपर्यंत मुजिक बंदपेक्षा ही सीमारेषा असेल जो पहिला येईल तो स्पर्धक विजयी ठरला जाईल. मान्य आहे आपल्याला? एकदा टाळ्या होऊन जाऊ स्पर्धकांसाठी. आपल्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात करूया. आपला दुसरा राऊंड दुसऱ्या स्पर्धेचं नाव आहे लिंबू चमचा. चला तुम्ही सर्व तयार आहात का? थकवा वगैरे गेलाय ना? आणि स्पर्धा चालू असताना चमच्याला हात लावायचा नाहीये. भैया आज्ञा असेल तर खेळ सुरू करूया. नक्की धन्यवाद. सर्वांनी अध्यक्ष घ्या मरी.
आम्हाला सहकार्य करायचंय. काही व्यत्यय खेळामध्ये आलेले नाही पाहिजेत, कारण आमच्या मायनूच्या टीमचे फार कष्ट असतात. दोन दोन दिवस यावर आम्ही अभ्यास करतो आणि या ठिकाणी खेळ सिलेक्ट करतो. त्यामुळं या ठिकाणी प्रत्येकाचं मनोरंजन व्हावं, माझी प्रत्येक आई बहीण या ठिकाणी आनंदित राहावी हा संकल्प घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. त्यामुळे ती एकाच माझ्या माता भगिनीला जाणार आहे. खूप खूप कष्ट घेत आहे खेळाच्या रूपानं. जोरदार टाळ्यांनी त्यांना या ठिकाणी प्रोत्साहित करायचं आहे. फक्त आणि फक्त पैठणी पुरतच मर्यादित न राहता या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं बक्षिसांची अनेक खैरात होणार आहे. पुन्हा एकदा तोच आवाज मला पाहिजे. सद्गुरु साईनाथ महाराज की. नगरसेविका सविता नितीन शेजव यांना आपण विचारूया, नेमकी तुम्हाला स्पर्धा बघून आनंद झालाय आणि कशा प्रकारे वाटलंय आतापर्यंत पार पडलेल्या स्पर्धा? स्पर्धा टाळ्या वाजवायच्या ताईंसाठी सर्वांनी.
या ठिकाणी महिलांचा स्पर्धा बघून मला खूप आनंद झाला आहे आणि त्याचबरोबर महिलांमध्ये इतका सगळा उत्साह असतो खेळण्याचा, तो नवरात्रमध्ये दिसून येतो आणि त्यांच्या सगळ्या मनाच्या ज्या काही इच्छा असतात त्या नवरात्रामध्ये त्यांच्या पूर्ण होतात. तर मग या स्पर्धा बघून तुम्हाला आनंद झालाय? हो, मला खूप आनंद झालेला. चला या आनंदाच्या भरत आपण त्यांचं एक उखाणं ऐकूया. नाव घ्यायचंय काळ्या वादळाचे जोरदार त्यांच्यासाठी. आवाज कुणाचा? चला या ठिकाणी स्पर्धा किचूक आहेत नाव ऐकण्यासाठी. पटकन नाव घ्यायचं तिकडे करा. एवढी दहशत तुमची. सासू माझी मायाळू, दीर माझ्या हौशी, नितीन रावांचं नाव घेते नवरात्रीच्या दिवशी. खूप छान यांच्यासाठी खूप छान या ठिकाणी उखाणा त्यांनी घेतलाय. आणि आता आपण सर्वात भारतीय संस्कृतीमध्ये आपण ज्याला महत्व देतो ते म्हणजे उखाणा. आणि आपण या आता या उखाण्या स्पर्धेला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तर चला नाव सांगायचंय तुमचं आणि उखाणा घ्यायचं. कल्पना त्रिभुवन, हिमालय पर्वतावर हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी अनिल रावांचं नाव घेते होम मिनिटच्या दिवशी. माय न्यूज चॅनलच्या दिवशी. चला हरकत नाही, पुढचं नाव सांग. नेहा पटेकर, गुणवृत्ते बागापाळ साहेब प्रवीणचं नाव घेते गुलाबाच्या बागा. ठीक आहे, गुलाबाचं नाव बाग नाही पण हरकत नाही. चला पुढचं नाव ऐकायचं. भारतीय मोकळ, रोहिदा नारळात असते पाणी, मी रोहिदास रावांची राणी. खूप छान टाळ्यावाजा जोरदार यांच्यासाठी. पिंडी माल डालती मुळी दाखवून नाव घेते काशीनाथ मांगाळ्याचे लेख लाल नाव घेते बहीण, विठ्ठल मांगाळ्याचे बहीण नाव घेते तानी, नाव घेते काशी, गोपीना शेजवळची भाषी नाव घेते तानी, पोपट कुळगेची राणी. खूप छान जोरदार यांच्यासाठी. नाव सांग. वैशाली साबळे, उभी होते मानपात नजर गेली आकाशात, दीपक रावांचं नाव घेते भारताच्या नकाशात. खूप छान टाळेवाजे. वैशाली गायकवाड, येवलेची सोनी बैठली नेसून घातली मी खुशी, विश्वनाथ रावांना पाहून मला होते खुशी, आणि ह्या खेळात जर मिळाली मला पैठणी तर खुशीच खुशी. खूप छान या ठिकाणी उभा घेतलाय. इंग्रजीत म्हणतात भिंतीला म्हणतात ऑल, आणि मोहन रावांच्या नावात कुंकुला होते लाल. काचेच्या बाबी चमचमबाई, मनीष रावांचं नाव घेते माझ्या मंगळसूत्रावर साहेब. खूप छान काळा बघायचे या ठिकाणी आपली उखाण्याची स्पर्धा पार पडली. पुन्हा एकदा माझ्या माता भगिनींनी नाराज होण्याचं कारण नाही, एक संधी आपणासाठी घेऊन आलोय. या ठिकाणी उखाणाच्या माध्यमातून ज्या माझ्या माता भगिनी उखाण्यामध्ये माय न्यूजचं किंवा सोनी पैठणीचं नाव घेईल त्यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल, मान्य आहे का? चला या लवकर. पुन्हा एकदा नियम आणि अटी ऐका. उखाण्यातून आमच्या माय न्यूजचं नाव आलं पाहिजे किंवा सोनी पैठणीचं नाव आलं पाहिजे. तयार? या लवकर. माझं नाव शोभा नवीन शेजवळ.
झुंझुन झुण्यात बसले मेहनत कणचोळी अंगात गुलाल भांगात झुंझुन झुण्यात बसले मेहनत कणचोळी अंगात गुलाल भांगात जायफळ वटीत लवंगा मुठीत हंड्यावर होती परत परतीत होता भात भातावर भातावर तूप तुपासारखा रूप रूपासारखा जोडा नवीन राव मला पैठणीच घ्या. नेक्स्ट 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 काय हरकत नाही वहिनी, आमच्या नवीन भाऊचं नाव तुमच्या गोड मुखातून आलं तोच आम्हाला आनंद आहे. चला नेक्स्ट कोण आहे देणार आहोत. सर्वांना अभिमान आहे, त्या बाबासाहेबांचे विचार माझ्या रक्तामध्ये आहे. पुन्हा एकदा त्याच बाबासाहेबांचा कलर हाऊस गांजत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. काही आपलं नाव आंबेडकरांचं जन्मस्थळ सांगा. नाही येत त्याला प्रेक्षकांपैकी प्रेक्षकांपैकी नाही असं उत्तर मला चालणार नाही. चला कॅन्सल महिलांपैकी या इकडे जाई कोणी पण या. माझा प्रश्न पुन्हा एकदा ऐका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मस्थळ कोणतं? जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. एकदम बरोबर आहे उत्तर, बरोबर दिलेलं असताना दुसरा प्रश्न तुम्हाला तोच, कोणत्या राज्यात बाबासाहेबांचा जन्म झाला? मध्य प्रदेश. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुमच्यासाठी प्रश्न आहे बाबासाहेबांची जन्मतारीख. पुन्हा एकदा 14 एप्रिल. आहे कोणाला पूर्ण उत्तर माहीत? चला महिलांपैकी पहिली प्रायोरिटी महिलांना राहील. चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मतारीख. महिलांपैकी आहे का? चला या. काय तुमचं नाव? योगिता कुमावत. 14 एप्रिल. चुकीचं उत्तर आहे. मी पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी या ठिकाणी वर्षाचा उल्लेख झालेला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कम कम 14/4/1891. चुकीचं आहे. April 1891 मध्य प्रदेश मधील मऊ गावातील एका छोट्याशा गावात जन्म झाला. बरोबर. अगदी मित्र इकडे बक्षीस घेऊन जायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचं नाव माहित आहे? दुसरा प्रश्न घेऊया. जमिनी खालच्या तीन भाज्यांचं मला नाव सांगायचंय. जमिनी खाली जे असतं आपण चला नंतर दुसरे अद्रक. एकदम बरोबर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बक्षीस त्यांचं. ताई मला तीन गोड फळांची नावं सांगायची 5 सेकंदाच्या आत. सफरचंद, मोसंबी, चिक्कू, डाळिंब. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. उत्तेजनार्थ हा हरकत नाही. कोणी साहेब आपलं नाव? नेहा. 5 भाज्यांची नावं सांगायची. मेथीची भाजी, शेपू, पालक, करडई. प्रेक्षकांपैकी 5 भाज्यांची नावे आलेले आहेत. वहिनी मनीषा ओहोळ. मेथीची भाजी, करड्याची भाजी, पालक, शेपू आणि कांद्याची पालक.
हरकत नाही, देऊन टाका बक्षीस. मला घरातील आपला संसार आपण थाटतो त्या घरातील पाच वस्तूंचे नावं अशी सांगायची की ती फक्त मराठीतच सांगायची आहे. पुन्हा एकदा सांगू, घरातील संसारोपयोगी वस्तू कोणत्याही असेल त्या फक्त चक्क मराठीत सांगायचं, कोणी पाऊटिंग करायची नाहीये. गॅस स्टोव मराठी आहे का? चला मराठी सांगणारी या पटकन. डबा, पळी, परात, सांडशी आणि उलटली. बरोबर, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बोर, चिंच, आणि बरोबर दिलेलं आहे, बरोबर उत्तर दिलेलं आहे. जागर श्री शक्तीचा हा खास माय न्यूज आपल्यासाठी, माझ्या महिला भगिनींच्या सेवेसाठी हा कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात अर्थात फायनलकडे आपण पोहोचत आहोत. फायनलमध्ये जे विजेती ठरेल ती होईल आजच्या पैठणीची मानकरी. आपण तयार आहात? स्पर्धक झाले, त्यांनी या साईडला येऊन बसायचं, एक लाईन करायची आहे. रेबिन मध्ये या ठिकाणी फुगे लावलेले आहेत. माझ्या ज्या फायनलमध्ये विजेता भगिनी आहेत त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाईल, तोंडामध्ये स्वी. 10 सेकंदामध्ये जी महिला जास्त फुगल्या, चला टाइमपास नको या, पटकन लाव पटकन. म्युझिक या ठिकाणी स्टार्ट करायचं आहे. आणि स्टार्ट म्हटल्यानंतर फुगे फोडा सुरुवात करायची आहे. 10 सेकंदामध्ये आपल्याला जेवढे फुगे फोडता येईल तेवढे फोडायचे. बदलावायचा नाहीये फुग्याचा. 1 2 3 4 डीजे सोहम and swarm. सूचना पुन्हा एकदा ऐकायची आहे. तोंडात सुई असल्यानंतर ती पडली नाही पाहिजे, जर पडली तर ती महिला बाद ठरली जाईल या स्पर्धेतून. ती महिला एकातून बाद केली जाईल. सुरुवात करूया. 1 2 3 4
चिंता कोळे तू बर तुम्हाला हे खेळ खेळून कसं वाटलं नेमकी खूप आनंद वाटतो आता काय वाटतं नेमकी पैठणी कुणाकडे जाणार कुणाला हवी आहे पैठणी चला या आपल्या फायनलच्या चार स्पर्धा घेत बघूयात आपण थोडी पैठणी कुणाला जाते ते ओके या इकडे नाव म्हणजे बकेट बॉल या स्पर्धेमध्ये तीन तीन चेंडू दिले जातील एका महिलेला तीन चेंडू दिले जातील आणि जी महिला जास्त चेंडू ज्या बकेट मध्ये टाकेल ती महिला या स्पर्धेचे विनर ठरणार आहे पाहून घ्या पाहून घ्या सगळे पाहून घ्या काय वन टू थ्री स्टार्ट टाळे वाजवजे सगळ्या यांच्यासाठी चारही माझ्या भगिनी समोर आहेत त्या फायनलिस्ट आहेत या ठिकाणी फायनल खेळासाठी एक रिंग दिलेली आहे जोपर्यंत ती रिंग डोक्यावरून खालून पायातून काढून दुसऱ्याला पास करायची आहे जेव्हा रिंग तुमच्या हातात राहील मुजिक ज्यावेळेस संपेल ज्यावेळेस त्याच्या हातात ती रिंग राहील तो स्पर्धक बाद ठरवण्यात येईल डोक्यातून रिंग घालायची आहे आणि पायातून काढायची आणि समोर पास करायची आहे आणि ज्या ठिकाणी हा गेम चालू असताना म्युझिक चालू असणार त्या ठिकाणी बंद होईल आणि ज्या महिलेच्या हातात जी रिंग असणार आहे ती महिला या खेळातून बाद केली समज ना कोण ठरणार आहे पैठणीची मानकरी खरं तर हा कार्यक्रम घेण्याचं एक उद्दिष्ट म्हणजे महिलांचा सन्मान महिलांचा आदर ठेवणं हे प्रत्येकाचं आदर कर्तव्य आहे कसं वाटतंय तिसरं बक्षीस अजून तुम्हाला तर सिक्रेट आहे चांगला वाटत खेळ खेळून तुम्हाला आनंद वाटला नक्की काय नाव आपलं वैशाली वैशालींसाठी जोरदार टाळे होऊन जाऊ द्या या ठिकाणी आता दोन माझ्या भगिनी उरलेल्या आहेत त्या दोन्ही पैकी एकीला पैठणी मिळणार आहे दोघींना फाडून द्यायची
कांदे राहील का? मी विनंती करतो आपले पतिराज आलेले आहेत का इथे? या ठिकाणी या वहिनींचे पती कुणी असेल त्यांनी इकडे यायचंय. तुमचे पती बोलो ना मग या इकडे. काय राव रुपाय माय ना हळूच का वाईना. या ठिकाणी खांद्यावर हात ठेवायचा आहे. आपण ठेवा ठेवा लाजायचं नाही. तुम्ही पण ठेवायचाय. खर तर म्हणतात स्त्रीच्या पायी लक्ष्मी असते. आज या लक्ष्मींनी पहिलं आणि दुसरं कुणी विजेते असू द्यात तर बक्षिसाच्या रूपाने आपल्या घरात लक्ष्मी येणार आहे. काय भावना आहेत आपल्या? कोणाला भेटले तरी चांगले ते आनंद सगळ्यांना अवलंबून टाळे होऊन जाऊ जाते. याला म्हणतात समाधानी जीवन. वहिनी तुमच्या तोंडासाठी तर नाही बोलत. नक्की हा चला. काय भावना आहेत? माझी अशी भावना आहे कारण की कोणी विनरू कारण की आमचं स्थायी अंबिका नगर जे आहे हे आम्ही असं समजतो. आमचं मंडळ असं आहे की हे आम्ही ज्यावेळेस कोणी असो स्पर्धक ज्यावेळेस विन होतील तर आम्ही साई अंबिका नगर परिसर हा विन झालाय असं समजतो. नक्कीच. इथेच थांबायचं आहे. तुम्हाला मुलं किती आहे? एक मुलगा एक मुलगी. एक मुलगा एक मुलगी. टाळ्या होऊन जाऊ द्यात. तुम्हाला एक मुलगी दोन मुलं आहे. टाळ्या होऊन जाऊ द्यात. या ठिकाणी सर्वांना मी 2 मिनिटांसाठी उभं करणार आहे. खर तर हा कार्यक्रम घेण्याचं उद्दिष्टच आमचं हे होतं की ज्या पद्धतीनं ज्या आईच्या पोटी आम्ही जन्म घेतलेला आहे ती आई किती महान आहे. जी बहीण आम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधते ती बहीण किती महान आहे. जी आमचा मरेपर्यंत सांभाळ करते आमची काळजी घेते ती आमची धर्मपत्नी किती महान आहे. जी आमचं सुख दुःख वाटून घेते ती आमची मैत्रीण किती महान आहे. या देशाची महिला राष्ट्रपती होऊ शकते. या देशाची महिला पंतप्रधान होऊ शकते. आमच्या शिर्डीची महिला नगर अध्यक्षही होऊ शकते. त्यासाठी सर्वांनी 2 मिनिटांसाठी उभं राहायचंय. एक शपथ घ्यायची आहे की महिलांना कोणी कमी समजायचं नाही. उजवा हात बाहेर काढायचा आहे प्रत्येक स्त्री पुरुषाला. ती शपथ अशी असेल. आपण तयार आहात? मी डॉक्टर बाबासाहेबांना स्मरून शपथ घेते की मोठा आवाजात पुन्हा एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून शपथ घेते की मी स्त्री भ्रूण हत्या होऊ देणार नाही. करणाराही नाही. या ठिकाणी मी आज शपथ घेतो की स्त्रीवर कुठलाही प्रकारचा अन्याय झाला मी सहन करणार नाही. अन्याय होऊच देणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. फायनलला सुरू करूया. बघा बघा बघितलं या खेळामध्ये काही चेंजेस केलेले आहेत प्रेक्षकांच्या सूचनेवरून. ज्या महिलेच्या हातात मी 6 चेंडू देणार आहोत त्या 6 पैकी काही चेंडू बादलीत तुम्ही टाकणार आहात. 6 च्या 6 किंवा किती जातील यावर त्या स्पर्धकाचा विजय निश्चित केला जाईल. तर स्पर्धेचे परत नियम सांगतो. 6 चेंडू दिले जातील त्यापैकी आपण बादलीत टाकायचे आहे नेम धरून. मान्य चला म्युझिक ऑन. काउंट करा या ठिकाणी त्यांनी 1 2 3 4 4 चेंडू या ठिकाणी बकेट मध्ये टाकले आहेत. आता आपली दुसरी स्पर्धा. प्रतिष्ठा
मध्ये कोण विजयी झालं ते मी सांगणार नाही. कोण विजयी झालं ते या ठिकाणी आमच्या पैठणीचे नाव आहे सोनी आणि वहिनी साहेबांचंही नाव आहे सोनी. जोरदार टाळ्या. नितीन भाऊ तुम्ही म्हणत असतात राजा भाऊ खूप हट्टी आहे, हट्ट पुरवणार. चला विनंती आहे पती राजांना उचलून पैठणी देवस्थानात दिली जाईल. उचलायचंय सगळं टाळ्या. भाजीत भाजी मेथीच भाजी सोनी माझी प्रीतीची. मनीष रावांचं नाव घेते सुवासनीच्या पंक्तीला. आयोजक नितीन भाऊ शेजवळ, नवीन भाऊ शेजवळ, बाबासाहेब शेजवळ, अनिल त्रिभुवन, मुकुंद पवार व इतर सर्व सहकारी आणि कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले माजी नगराध्यक्ष अलकाताई शेजवळ, सविताताई नितीन शेजवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण हा जो माय न्यूज चॅनलने हा जो पैठणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण या आयोगाच्या वतीने त्या सर्व टीमचा आपण सत्कार करणार आहोत. तुम्ही कृपया टीमच्या प्रत्येकाचे नाव घेतो. अनिताताई थोरात, अनिता थोरात, सविता नितीन, सविताताई नितीन भाऊ शेजवळ, शाल आणि
पुष्पगुच्छ शाल आणि पुष्पगुच्छ काजल भालेराव अलका बाबासाहेब शेजवळ अलका बाबासाहेब शेजवळ अक्षुदार केळेकर सॉरी आठ महिन्यापूर्वी केलेला आम्ही सुरुवात केलेली हा न्यूज चॅनल माय न्यूज खर तर या आठ महिन्यात आम्ही यशाचं असं शिखर गाठलेलं आहे. जवळपास 36 लाख प्रेक्षकांनी आमचे व्हिडिओ पाहिलेले आहेत. लवकरच आम्ही महाराष्ट्रभर याचं जाळं पसरवणार आहोत. त्यासाठी असंच मायबाप प्रेक्षक म्हणून आम्हाला साथ द्या. साईबाबांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहेतच. कार्यक्रम आम्ही असेच राबवत राहणार आहे. माय न्यूजला आम्ही चॅनल संबोधत नाही तर आमचा परिवार आहे. या परिवारावर असेच आपले आशीर्वाद राहून द्या. आता शेवटचा टप्पा अर्थात बक्षीस समारंभ. सर्वप्रथम सर्व बक्षीस साईबाबांचे परमभक्त म्हाळसापती त्यांचे पंतू अजयजी नागरे यांच्या वतीनं हे बक्षीस देत आहोत. कृपया वहिनी आपण हे बक्षीस द्यावं. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचंय. पाचव्या बक्षिसाच्या मानकरी आहेत आशा राय आहेत. आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. सुनीता कोळगे यांना चौथ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. आपल्या टाळ्या या ठिकाणी हव्यात. सौभाग्यवती वैशाली साबळे खर तर या ठिकाणी आम्हाला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आयोजकांनी ही बक्षिसं दिलेली आहेत. आमच्या वतीनं सुनी पैठणी अर्थात महाराष्ट्राची लढकी लेख ही पैठणी आमच्या वतीनं आहे. इतर बक्षिसं हे आयोजकांनी दिलेले आहेत. त्यांच्यासाठी खूप खूप टाळ्या होऊन जाऊ द्या. तिसरे बक्षीस आहे वैशाली वेदिका मंडल वहिनींना निमंत्रित करतो. कृपया आपल्या हस्ते हे बक्षीस द्यावं. टाळ्या होऊन जाऊ द्या. यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते बक्षीस द्यावं. सोनाली उगले यांना दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस. खरोखर सोनाली वहिनी तुमचं कौतुक करावं एवढं थोडं आहे कारण उद्या सोन्याचा दिवस. नाव आपलं सोनी आणि पैठणी सुद्धा सोनी. सोन्यासारख्या माणसालाच सोन्यासारखं बक्षीस जातं. खूप खूप धन्यवाद. आणि एक छोटा भाऊ म्हणून आपलं या ठिकाणी अभिनंदन करत आहेत आपल्या माय न्यूज परिवाराकडनं. हे बक्षीस देण्यासाठी मी निमंत्रित करतो